राजकारण करत असताना एखादं कुटुंब किंवा त्या कुटुंबातल्या व्यक्ती ज्यांच्यापर्यंत त्यांना त्रास होईल अशा पद्धतीची वक्तव्य ही समाजामध्ये होऊ नयेत, त्यांच्यावरती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला 48 तास म्हणजे 2 दिवसामध्ये सादर करण्याची आपण सूचना दिलेल्या आहेत. 2 दिवसपूर्वी हॉस्पिटलमध्ये ॲबॉर्शन व्हायचे, नंतर व्हॅनमध्ये होऊ लागले, आता एका ब्रीफकेसमध्ये हॉस्पिटल चालते, इतक्या मोठ्या प्रमाणात हे रॅकेट पसरलेले आहे. आणि मी सातत्याने आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं संबंधित विभागाची तपासणी करून कारवाई करण्याचा सूचना देत असतो. आणि एखादी घटना घडल्यानंतर आम्ही कॅन्डल मार्च काढतो, आंदोलन करतो, निषेध नोंदवतो, पण तसं न होता घटना घडूच नये यासाठी प्रयत्न करणं ही शासनाबरोबर सर्वसामान्य नागरिकांची आणि एक आदर्श नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण पाहतोय दिवसेंदिवस कोणत्याही जाहीररित्या सभांमधून एखाद्या महिलेंवरती टीका करताना किंवा अतिशय अश्लाख्य भाषा महिलांबाबत वापरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढते. आणि या संदर्भात जेव्हा राज्य महिला आयोगाकडे तक्रारी येतात, तर राज्य महिला आयोगामध्ये तक्रारदार जेव्हा तक्रार देतात त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित व्यक्तीला किंवा तक्रारदारचं जसं म्हणणं आहे तशा पद्धतीने कारवाई करण्याचा सूचना देत असतो. याच्यामध्ये सुषमा अंधारे यांची तक्रार राज्य महिला आयोगाला प्राप्त झाली, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना या संबंधित घटनेची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला 48 तास म्हणजे 2 दिवसामध्ये सादर करण्याची आपण सूचना दिलेल्या आहेत. 2 दिवसाचा कालावधी उद्या संपेल, मग आपल्याला समजेल ना की यामध्ये काय कार्यवाही झालेली आहे. खरं तर आपण पाहतोय यामध्ये संबंधित पक्षाचे कोणीही नेते असू दे, त्यांनी आपल्या मंत्रिमंडळामधील मंत्री असो, संबंधित आमदार असो किंवा ज्या पद्धतीने प्रवक्ते असतील यांना सूचना देणं गरजेचं आहे. राजकारण करत असताना एखादं कुटुंब किंवा त्या कुटुंबातल्या व्यक्ती ज्यांच्यापर्यंत त्यांना त्रास होईल अशा पद्धतीची वक्तव्य ही समाजामध्ये होऊ नयेत. आणि म्हणून आपण पाहतोय की अशा पद्धतीने वक्तव्य होत असताना तर कुटुंब उद्ध्वस्त होत असतं, त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. मला आवर्जून सांगायचं आहे, गेले काही दिवसापूर्वी आदरणीय अजितदादांनी विधानभवनातसुद्धा हा विषय म्हणला होता की ओमानसारख्या किंवा दुबईसारख्या देशामध्ये सुद्धा पुणे पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्या किंवा या महिलांना कामाचं आमिष दाखवून त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना देहविक्रय करण्यासाठी भाग पाडणं किंवा त्यांचा मानसिक शारीरिक संचार करणं आणि यामध्ये त्या ठिकाणी अडकून पडलेल्या महिलांची संख्या किमान 2500 ही फार थोडी थोडकी संख्या नाही, फार मोठा आकडा आहे महाराष्ट्रातून गेलेला. आणि त्यांची सुटका होण्यासाठी आपण सातत्याने आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे. आणि अशा अनेक घटना आहेत, यामध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात आहेत, मुलींच्या जन्माचं आपण खरं तर स्वागत करतो आहे असं म्हणतो पण तसं प्रत्यक्षात होताना दिसत नाही. अनेक सोनोग्राफी सेंटर्स ह्या ज्या तिथं त्यांना प्रमाणपत्र नाही आहेत किंवा मेडिकल सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांनी ॲबॉर्शन करावं असं असताना तशा पद्धतीने न होता पूर्वी हॉस्पिटलमध्ये ॲबॉर्शन व्हायचे, नंतर व्हॅनमध्ये होऊ लागले, आता एका ब्रीफकेसमध्ये हॉस्पिटल चालते, इतक्या मोठ्या प्रमाणात हे रॅकेट पसरलेले आहे. आणि मी सातत्याने आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं संबंधित विभागाची तपासणी करून कारवाई करण्याचा सूचना देत असतो. हुंडाबळीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढले, मुलींवरच्या अन्याय अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत, मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात आहे. श्रद्धा वालकरची घटना आपल्यासमोर जी आली ती केवळ आणि केवळ मिसिंग केसमधून, 5 महिन्यामध्ये पोलिसांनी मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस यांनी तपास लावला आणि यामुळे ही घटना समोर आली. अशा अजून किती मिसिंग केसेस आहेत याचा तपास घेणं गरजेचं आहे. आपल्या माहितीसाठी सांगते, आपल्याला असं वाटतं की मिसिंग केस पोलीस स्टेशनला दिली म्हणजे ती पोलीस तपास करतात, ॲक्च्युली मिसिंग सेल हा स्वतंत्र ॲक्टिव्ह असतो आणि महाराष्ट्रातसुद्धा हरवलेल्या व्यक्तींचा विभाग हा स्वतंत्र विभाग काम करत असतो. पण आपण खरं तर गृहविभागांनी यांचा आढावा मागणं, 3 महिन्यानंतर किती मिसिंग केसेस आहेत त्यांचा आपल्याला सापडलेल्या आहेत किंवा त्यांचं पुढे काय झालं हे सगळ्या आढाव्याच्या माध्यमातून मांडणं हे गरजेचं असतानासुद्धा असं कुठे होताना दिसत नाही. आणि दुर्दैवाने अनेक ठिकाणी आपण पाहतो शाळकरी विद्यार्थिनींच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात छेडछाडीच्या समस्येला त्यांना सामोरं जावं लागतं. आणि ह्या सगळेच एकंदर गोष्टी पाहिली तर गृहविभागाने लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आयोगाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने त्यांना पत्रव्यवहार करत असतो. आणि आत्ता एवढ्या काही दिवसामध्ये आपण पाहतोय अंधश्रद्धासारख्या घटना मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेल्या आहेत. अंधश्रद्धेमध्ये
जीव जाणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि स्वतःला सुशिक्षित म्हणाऱ्या वर्गात देखील अशा पद्धतीची अंधश्रद्धा वाढणं हे आम्ही एका बाजूला पुरोगामी महाराष्ट्राचा विचार म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला अशा जर घटना वाढत असेल तर निश्चितपणाने हे दुर्दैव आहे. हे कुठेतरी रोखण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि एखादी घटना घडल्यानंतर आम्ही कॅन्डल मार्च काढतो, आंदोलन करतो, निषेध नोंदवतो, पण तसं न होता घटना घडूच नये यासाठी प्रयत्न करणं ही शासनाबरोबर सर्वसामान्य नागरिकांची आणि एक आदर्श नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि हे पार पडत असताना विशेष प्रयत्न हे सरकारच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. सुषमा अंधाऱ्यांना जवळ जवळ 3 तास पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसावं लागलं तेव्हा त्याची तक्रार घेतली गेली बरोबर. एकंदर पाहिलं तर सरकार कुठंतरी महिलांबाबत उदासीन दिसते आणि तुम्हाला सहकार्य भेटतंय सरकारकडून. यामध्ये राज्य महिला आयोग त्यांच्या परीने आयोगाच्या परीने अतिशय उत्तमरित्या काम राज्यात करते. 15 महिन्याचा कालावधी झाला मी आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करते. 15 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही जवळजवळ 13,500 केसेस या निकालात काढलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक बालविवाह रोखलेले आहेत, मिसिंग केसेस शोधण्यासाठी प्रयत्न करायला संबंधित विभागाला सूचना देऊन पाठपुरावा करतो. पण ह्या सगळ्यांचाच आढावा जर पाहिला तर हे काम आयोग म्हणून करत असताना खरं तर पोलीस यंत्रणांनी देखील यामध्ये सक्रिय सहभाग असणं किंवा तत्परता दाखवून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अनुषंगाने करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं ही गृह विभागाची जबाबदारी आहे. अशा पद्धतीने एखाद्या महिलांना किंवा महिला प्रतिनिधित्याने त्यांना पत्रव्यवहार करत असतो आणि आत्ता एवढ्या काही दिवसामध्ये आपण पाहतोय अंधश्रद्धासारख्या घटना मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेल्या आहेत. अंधश्रद्धेमध्ये जीव जाणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि स्वतःला सुशिक्षित म्हणाऱ्या वर्गात देखील अशा पद्धतीची अंधश्रद्धा वाढणं हे आम्ही एका बाजूला पुरोगामी महाराष्ट्राचा विचार म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला अशा जर घटना वाढत असेल तर निश्चितपणाने हे दुर्दैव आहे. हे कुठेतरी रोखण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि एखादी घटना घडल्यानंतर आम्ही कॅन्डल मार्च काढतो, आंदोलन करतो, निषेध नोंदवतो, पण तसं न होता घटना घडूच नये यासाठी प्रयत्न करणं ही शासनाबरोबर सर्वसामान्य नागरिकांची आणि एक आदर्श नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि हे पार पडत असताना विशेष प्रयत्न हे सरकारच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. सुषमा अंधाऱ्यांना जवळजवळ 3 तास पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसावं लागलं तेव्हा त्याची तक्रार घेतली गेली बरोबर. एकंदर पाहिलं तर सरकार कुठंतरी महिलांबाबत उदासीन दिसते आणि तुम्हाला सहकार्य भेटतंय सरकारकडून. यामध्ये राज्य महिला आयोग त्यांच्या परीने आयोगाच्या परीने अतिशय उत्तमरित्या काम राज्यात करते. 15 महिन्याचा कालावधी झाला मी आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करते. 15 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही जवळजवळ 13,500 केसेस या निकालात काढलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक बालविवाह रोखलेले आहेत, मिसिंग केसेस शोधण्यासाठी प्रयत्न करायला संबंधित विभागाला सूचना देऊन पाठपुरावा करतो. पण ह्या सगळ्यांचाच आढावा जर पाहिला तर हे काम आयोग म्हणून करत असताना खरं तर पोलीस यंत्रणांनी देखील यामध्ये सक्रिय सहभाग असणं किंवा तत्परता दाखवून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अनुषंगाने करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं ही गृह विभागाची जबाबदारी आहे. अशा पद्धतीने एखाद्या महिलांना किंवा महिला प्रतिनिधीला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जर इतक्या वेळ पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागत असेल आणि कदाचित त्यानंतर त्यांची तक्रार घेतली गेली नाही म्हणून त्यांना आयोगाला तक्रार करावी लागली ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तक्रार दाखल करून घेणं, किमान संबंधित व्यक्तीची तक्रार दाखल करून घ्या. तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल ते तुम्ही नंतर मांडू शकता, पण तक्रारसुद्धा जर दाखल होत नसेल तर निश्चित ही निंदनीय गोष्ट आहे. अशा पद्धतीने होऊ नये. कोणत्याही व्यक्तीला न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि तो न्याय देण्याचे काम हे शासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे, गृह विभागाच्या माध्यमातून झालं पाहिजे. त्याच्यामुळे अशा गोष्टी घडू नये. आयोग सातत्याने या सगळ्या बाबतीत प्रयत्नशील आहे.